बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर येणार आहे व त्यांची एक जाहीर सभासुद्धा येथे होणार आहे. पण नुकतेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे मोठे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. आणि त्यातच नुकताच आता मनसेनी आपली यात एंट्री केल्याने व राज ठाकरे यांनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना शेगावात जमून राहुल गांधी यांच्या सभेला विरोध करत त्यांना काळे झेंडे दाखवावे असे फरमान सोडल्याने सर्व मनसे सैनिक आता शेगावात येण्यास सज्ज असल्याचे शेगावातील मनसे सैनिकांनी सांगितले. राहुलजींनी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जे काही सन्माननीय आदरणीय सावरकरजींबद्दल जे काही वक्तव्य केलं, अपमानजनक वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून माननीय राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिकांना जो आदेश दिला त्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र सैनिक हे शेगावकरिता निघालेले आहेत. ते शेगाव पोहोचतीलच आणि त्यानंतर या वक्तव्याचा निषेध हा होणारच, कारण साहेबांचा आदेश हा महाराष्ट्र सैनिकांसाठी अंतिम असतो आणि त्यानुसार उद्या जो निषेध करायचा तो महाराष्ट्र सैनिक 100% निषेध करतील. तर एकंदरीत आता होणाऱ्या या भारत जोडो यात्रेचे आगमन व खासदार राहुल गांधी यांच्या सभेत एक वादाची किनार लागली आहे. होणारी सभा कशी होते व कशा पद्धतीने मनसे सैनिक त्याचा विरोध करतात हे बघावे लागेल. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.